नमस्कार, मी ऋषी देसाई, आनंदवारीमध्ये आपलं स्वागत. नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करता शुद्ध सृष्टी, अंति तो वैकुंठ प्राप्ती यायचा परमेष्टी बोलिला. इंद्रायणी तीरावरच्या विश्वमाऊलीला आज नीरेचं स्नान झालं आणि अवघा आसमंत माऊली माऊली या जयघोषात नाहून निघाला. माऊलींचं निरास्नान आणि निरास्नान याच्या चैतन्य क्षणावरच आहे आजची आनंदवारी. पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा आज बारामतीतील सोमेश्वर नगर येथे विठुनामात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडला. सोपानदेव महाराजांच्या पालखीतील पहिला रिंगण सोहळा हा संपूर्ण पालखी सोहळ्यामधीलही पहिला रिंगण सोहळा आहे. माऊलींच्या पालखीत रविवारी लोणंदमध्ये उभं रिंगण पार पडेल, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचंही रविवारी बेलवडीमध्ये गोल रिंगण पार पडेल. या अगोदर सोपानदेव काकांचं रिंगण हे वारकऱ्यांच्या दृष्टीनं पहिलं मोठं रिंगण असतं. वारकरी आणि भाविकांनी रिंगणासाठी गर्दी करत पालखीचं दर्शनही घेतलं. इथल्या चिमुकल्या वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी प्रत्येकाच्या मुखात विठुनामाचा जयघोष होता. आपण या दृश्यामध्ये पाहू शकता की मानाचा अश्व धावला, त्यानंतर वारकऱ्यांनी त्याभोवती फेर धरला. असंख्य टाळ, असंख्य विणेकर आणि असंख्य ध्वजकरांनीही ज्यावेळी धाव घेतली, त्यावेळी अवघा आसमंत विठुनामाच्या गजरात न्हाऊन निघाला होता. अत्यंत सुंदर असं हे सगळं दृश्य होतं. आपण पाहू शकता या दृश्यांमधनं डोईवर घेतलेली तुळस, डोईवर घेतलेली ती कळशी असेल आणि मुखात विठुनामाचा घोष असेल. सोमेश्वर नगर मध्ये आहोत आणि सोमेश्वर नगर मध्ये काकरे महाविद्यालयाच्या या प्रांगणावर आहोत, जिथे सोपान देवांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण इथे झालेलं आहे. आणि याच पालखीमध्ये ही चिमुकली मित्र मंडळी आहेत आपली, की जे खूप छान आनंददायीपणे या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. तालबद्ध फक्त ज्ञानोबा तुकारामाचा गजर आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. माऊली, काय सांगशील तू, किती कधीपासून येतोय वारीमध्ये? वारीमध्ये कधीपासून येतोय? 2 वर्ष वाटतं वारी चांगलं 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 वाटतं वारी. ते आळंदी कुठनं आलं? विठ्ठल वाकडे शिकत होता. विठ्ठल वाकडे शिकत होता. कसं वाटतं वारीमध्ये? वारीमध्ये कसं वाटतं? वारीमध्ये बरं वाटतं. वारीमध्ये आल्यानंतर मस्त वाटतं वाटतं. पंढरपूरला जायचं असतं त्यामुळे बरं वाटतं. तुला कसं वाटतं वारी? वारीमध्ये कसं वाटतं? मस्त वाटतं, चांगलं वाटतं. कुठे शिकला तुम्ही टाळ वगैरे? टाळ वगैरे कुठे शिकला? आळंदी विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची. आळंदी देवा पखवत कुठे शिकला? जो फार मस्त वाजतो पखवत वाजवत. मी आमच्या विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलेलो आहे. आमचे गुरु बाळासाहेब महाराज कोपडे यांनी आम्हाला पखवत शिकवलेलं आहे. वारीत कधी पहिल्यांदाच आला की आला होता? 4 वर्ष झालं मी वारी शिक. टाळ वगैरे वाजवायला तुम्हाला कोण तिथं रोज शिकवतात? आम्हाला आमचे गुरु गोकुळ महाराज क्षीरसागर हे आम्हाला टाळ वाजवायला शिकवतात. वारीत पूर्ण चालत जाता तुम्ही पंढरपूर पर्यंत? हा पूर्ण चालत जातो. पाय वगैरे दुखत नाही का? नाही. प्रचंड उत्साह आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतो. चिमुकली छोटी छोटी मंडळी आहेत, पण त्यांचा जो काही चेहऱ्यावरचा आनंद आहे, जो काही उत्साह आहे, टाळ मृदुंगाचा गजर आहे आणि त्याच्यात तल्लीन झालेले हे जे काही छोटे छोटे वारकरी आहेत, हा आनंद घेण्यासाठीच एकदा तरी पंढरपूरची वारी करावी असं हे पाहणाऱ्याला कुणालाही वाटेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, सोमेश्वर नगर. या चिमुकल्या मुलांच्या बोलण्यातनं एक गोष्ट जाणवते की त्यांच्या तोंडात माऊली किंवा विठ्ठल या नामाशिवाय जास्त शब्द असत नाही. अर्थात हेच या खऱ्या अर्थानं वारीचं यश आहे. या वारीत मुलीही मागे नव्हत्या, मुलांच्याप्रमाणेच मुलीही वारीत मोठ्या उत्साहानं सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. सोपान बाबांच्या पालखीमध्ये काही मुलींचाही खूप सहभाग आहे. त्या स्वतः संगीत शिकत आहेत, त्यामुळे या मुलींचं जे काही अभंग असतं, अभंगवाणी असते, जे काही भजनं म्हणतात, ते ऐकताना खूप मनाला आनंददायी ठरतं. सांगशील तू कुठे शिकती आणि अभंग वगैरे शिकती? पंडित रघुनाथजी खंडाळकर इथं मी संगीत गायला शिकते, क्लासिकल आणि सुगम सुद्धा. वारीमध्ये कसं वाटतंय आता? खूप आनंद होतोय मला, खूप मस्त वाटतंय. हा सोहळा बघूनच मला खूप मस्त वाटतंय, खूप आनंद घेते मी आता. काय काय तुमचा रोजचा जो दिनक्रम असतो वारी मधला, कशा पद्धतीचा? नाही मी वारी नसते, मी आमचा जेवण असतं पालखीला,
तर तिथे मी आमचं जेवण असतं इथं सोपन काकांच्या पालखीला, तेव्हा मी आजचा दिवस फक्त इथे असते रिंगणात, म्हणजे रिंगण असत. तू तुला कसं वाटतं हे सगळं भजन कीर्तन करताना? मी कधीच असं पाहिलं नव्हतं हे रिंगण, मी पहिल्यांदाच पाहते म्हणून मला खूप आनंद होते. वारीमध्ये आत्ताच्या मुलींचा आनंदाने त्यांनी घेतलेला सहभाग हे यंदाच्या वारीचं खास वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, सोमेश्वर नगर. थेट जातोय आपण सोमेश्वर नगरला. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्यासोबत आहेत. प्रशांत, माऊली काय सांगाल, आज रिंगणाचा पहिला सोहळा पार पडला. खरं तर रविवारच्या दिवशी माऊलींचं आणि तुकोब्बांचं रिंगण होणार आहे, पण त्या अगोदर सोपान काकांचं रिंगण असतं, अतिशय महत्त्वाचं असतं. आपण आत्ताच काही पाहिलं की चिमुकल्यांशी संवाद साधला, काहींच्या ओठात माऊलीशिवाय दुसरे शब्द नव्हते, तर काही जणांना ही पहिली वारी होती, चैतन्य होतं, अप्रूप होतं, सगळा उत्साह इथे दाटला होता सोमेश्वर नगरमध्ये. एकूण भारावरलेल्या या वातावरणाबद्दल काय सांगाल? नक्की ऋषी, की आपण जे म्हणतो की कितपत तरुणाई वारीमध्ये सहभागी होते, किंवा लहान मुलं जी आहेत त्यांना कितपत वारीचा आनंद मिळतो, की छोटी छोटी मुलं आहेत फक्त आजकाल फक्त मोबाईलमध्येच गुंग असतात का, गेम खेळण्यातच गुंग असतात का, पण तसं नसतं. वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की ही जी छोटी छोटी मुलं आहेत किंवा नवीन जी पिढी आहे, वारीचा आनंद तितकाच मनमुरातपणे लुटतात. मात्र त्यांना हा जो मार्ग आहे तो मार्ग कोणीतरी दाखवायला लागतो, आणि अशी जी मंडळी आहेत यांना ही जी काही मार्ग दाखवते अशी मंडळी यांना पुढे उत्साहाने पुढे आणते, आणि म्हणूनच त्यांना हे जे काही अभंग आहे, कीर्तन आहे, ज्ञानबा तुकारामचा जयघोष आहे, हा जो काही भजनाचा भजनामध्ये दंग होण्याचा, किंवा आपण जे आजकाल तरुणाईला म्हणतो क्षणभर विश्रांती हवी असते, तर ती कुठे मिळते की तुम्हाला ज्यावेळेस स्वतःला आनंद मिळतो, आणि हा जो काही आनंद आहे तो पालखीमध्ये आहे, वारीमध्ये आहे. कारण आपण एखादा पखवाद वाजवायला शिकणं किंवा आपण टाळ वाजवायला शिकणं किंवा आपण एखादं भजन म्हणणं हे आल्यानंतर आपल्यालाच स्वतःला जो आनंद मिळतो आणि तो आनंद दुसऱ्यांनाही जेव्हा आपण देतो हे सगळं या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आजचं रिंगण होतं सोमेश्वर नगरमध्ये रिंगण होतं, सोपान देवांची पालखी होती, त्यामुळे पहिलं रिंगण वारीतलं, तसं म्हटलं तर वारीतलं पहिलं गोल्ड रिंगण या सोमेश्वर नगरमध्ये झालेलं आहे. सोमेश्वर नगरमध्ये सोपान देवांची पालखी आलेली आहे. पालखीचा पुढचा मुक्काम काय असेल किंवा पुढचा पालखीचं पुढचं मार्गक्रमण काय आहे, आपल्यासोबत माऊली आहेत, त्यांना विचारूया की त्यांना विचारूया की याविषयी नेमकं काय असतं. माऊली सांगाल, सोपान देवांची पालखी आहे, गोल्ड रिंगणाचं एकतर महत्त्व सांगाल आणि पुढचं मार्गक्रमण काय असणार. रिंगण सोहळा जो होतो तो निर्माण होण्याचं एक मूळ कारण की वारकरी 200-250 किलोमीटर चालत आलेला असतो, तो कुठेतरी थकत चाललेला असतो, तो थकू नये म्हणून त्याचा विरंगुळ्यासाठी हे रिंगण, रिंगणातले खेळ ते आयोजित केले जातात. हा सुरुवातीला रिंगणाचे 3 सर्कलमध्ये हे रिंगण लावलं जातं. पहिल्या सर्कलमध्ये जी पालखी आहे ती पालखी पहिल्या रिंगणामध्ये विसवली जाते, त्यानंतरून झेंडेकरी त्या पालखीच्या राऊंडने ते उभे राहत असतात, त्या बाहेरच्या साईडला जे अश्व आहेत ते अश्व धावत असतात, आणि त्या बाहेरच्या साईडला तिसऱ्या सर्कलमध्ये जे टाळकरी, विणेकरी, पकवाजकरी हे उभे असतात. सुरुवातीला पालखी धावून रिंगण पूर्ण झाल्यानंतर जो पालखी सोहळ्यातील जो मानाचा जरी पटका असतो तो रिंगणाला एक राऊंड मारतो, त्याचे राऊंड मारून झाल्यानंतर अश्व 3 राऊंड पूर्ण करतात, त्यानंतरून विणेकऱ्यांचं रिंगण होतं, पकवाजकऱ्यांचं रिंगण होतं, झेंडेकऱ्यांचं रिंगण होतं, जे दिंडीसोबत चालणारे जे चोपदार आहेत त्यांचं रिंगण होत असतं. ह्या सोपान काका पालखी सोहळ्यामध्ये 2 गोल आणि 2 उभी रिंगणं होतात. आज ह्या पालखी सोहळ्यातील सोमेश्वर नगरचं पहिलं रिंगण झालं. दुसरं उभं रिंगण माळेगावमध्ये असेल, माळेगावमध्येच दुसरं गोल रिंगण होईल, आणि दुसरं उभं रिंगण वाखरीमध्ये होईल. टप्प्यामध्ये माऊलीची आणि सोपन काकांच्या बंधुभेटीचा सोहळा रंगत असतो. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत माऊलींच्या पादुकांचा आज निरास्नानाचा सोहळा संपन्न झाला.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात निरासनाला विशेष महत्त्व असतं. पूर्वीच्या काळी माऊलींची पालखी पुण्यावरून शिरवळ मार्गे लोणंदला जायची. नंतर मात्र पुलाच्या बांधणीनंतर या ठिकाणी पालखी सोहळ्यात निरासनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागला. माऊलींच्या निरासनाचा आढावा घेते आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. निरा नदीमध्ये आहोत आणि माऊलींच्या पादुकांचं इथं निरास्नान झालेलं आहे. प्रचंड भाविकांची गर्दी इथे जमलेली आहे. पुणे आणि सातारा जिल्हा याच्या मध्यावरती मध्यभागात सीमेवरती हा एक अनुपम्य सोहळा, एक अपूर्व सोहळा आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळतो आहे. आणि एकूणच हे जे काही ठिकाणं आहे, निरा नदीमध्ये हे स्नान खूप महत्त्वाचं मानलं जातं. आळंदी ते पंढरपूर या मार्गावरचा हा जो काही टप्पा आहे तो वाल्यावरनं पालखी निघाल्यानंतर सकाळचा विसावा घेतल्यानंतर पालखी पुन्हा एकदा मार्गस्थ होते आणि निरा नदीमध्ये हे जे काही स्नान आहे माऊलींच्या पादुकांचं हे केलं जातं. आणि या सीमेवरती साधारणतः पुणे जिल्ह्याचे जे पोलीस आहेत ते पालखीचा जो काही प्रशासनाचा कारभार आहे पुढच्या टप्प्यासाठी सातारा जिल्ह्याकडे सातारा जिल्ह्यांच्या पोलिसांकडे सुपूर्द करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, निरा. निरास्नानाला पालखी सोहळ्यामध्ये फार मोठं स्थान आहे. याचं नेमकं काय हे स्थान आहे याबद्दल आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. तुम्ही जर इकडे डावीकडे पाहिलं की निरा नदीचा आपल्याला हा सगळा नदी पात्र दिसतं. पाण्याने भरलेली आहे सध्या तरी निरा नदी, पाऊस नसला त्यामुळे थोडंसं पाणी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडंसं कमी दिसतंय. मात्र हे जे काही इथलं स्नानाचं महत्त्व आहे, निरा नदीचं महत्त्व आहे, त्यामुळे या स्नानाचं नेमकं इथे स्नान का करायचं, वारकरी इथे प्रत्येक वेळी स्नानासाठी का येतात, आपल्यासोबत इथे गुरुजी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की निरा नदीमध्ये स्नान जे आहे इथल्या स्थानाचं जे काही महात्म्य आहे या ठिकाणाचं आपण जाणून घेऊया यांच्याकडनं. गुरुजी काय सांगाल? असा एक मंत्र आहे, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतथा पापम तापमचे दैन्य हरते श्री गुरुशम. या गंगेचे स्थान केल्यामुळे वारकऱ्यांचे पाप ताप दैन्य विसरून आपण या ठिकाणी शुद्ध अंतकरणाने आपलं अंतर शुद्ध होतं आणि माऊलींचे या ठिकाणी शाही स्नान होतं. असा स्नान असणं हा असा उत्सव कुठेही नाही, या इके हा निरा स्नानाला महत्त्व आहे. माऊलींचं आपण जे आता स्नान पाहिलेलं आहे निरा स्नान करताना शाही स्नान आहे, काय मान असतो, कोण माऊलींच्या पादुकांना स्नान घालतं त्याविषयी? या ठिकाणी दत्तसेवा मंडळ निरा घाट निरा पाडेगाव यांच्यातर्फे माऊलींची पंचोपचारी पूजा होते. माऊलींना हिना अत्तर गंध असे पंचोपचार पूजा करून माऊलींचं या ठिकाणी स्वागत केलं. त्या ठिकाणी तोरण माऊलींना हिना अत्तराचं स्नान आणि पंचोपचार पूजा होते. निरा स्नानाचा जो हा काही उत्सव आहे, हा जो काही इथला अनुपम्य सोहळा आहे, याच इथं उपस्थित भक्तांनी हा सोहळा कुठेही होत नाही असं इथले भाविक नेहमी म्हणत असतात. म्हणूनच या निरा स्नानासाठी हजारो भाविक नेहमीच इथे निरा नदीकाठी गर्दी करत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, निरा. अहमदनगर जिल्ह्यातील देवगड देवस्थानची दिंडी ही उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शिस्तीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. विठुनामाचा गजर करत मजल दरमजल करीत सर्व विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जातात. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता हे सर्व वारकरी मार्गक्रमण करत असतात. पंढरपूरला निघालेल्या दिंड्यांमध्ये अहमदनगरमधील देवगड येथील दिंडी वेगळी भासते. अतिशय शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट व्यवस्थापन हेच या दिंडीचं वैशिष्ट्य आहे. 525 महिला आणि 800 पुरुष असे एकूण 1325 स्त्री पुरुष वारकरी या दिंडीतून विठुनामाचा जयघोष करत अतिशय शिस्तीत मार्गक्रमण करत असतात. देवगडच्या संस्थांची दिंडीची परंपरा किसनगिरी महाराजांनी 40 वर्षापूर्वी सुरू केली होती. त्याच्यानंतर भास्करगिरी महाराज या दिंडीचं आधिपत्य करतात. पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि पांढरा पायजमा असा संपूर्ण पांढरा पोशाख हे या दिंडीचं आकर्षण असतं. एवढंच नाही तर 3-3 रांगेत सर्व महिला आणि पुरुष या वारीतून जात असतात. हाच या दिंडीच्या शिस्तीचा उत्कृष्ट नमुना आहे. तर प्रत्येकाला देवस्थान संस्थेकडून सामान ठेवण्यासाठी केशरी रंगाच्या पिशव्याचं वाटपही करण्यात आलंय, त्यामुळे ही दिंडी एकसारखी दिसते. वारीतून जाताना विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा असा जयघोष करत नाचत सर्व वारकरी आनंदमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. 31 वर्षापासून आणि त्या अगोदर 9 दिंडी म्हणजे 39 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. या दिंडीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या दिंडीत महिलांची रांग आणि पुरुषांची रांग वेगळी असते. देवगडच्या दिंडीत पान तंबाखू अशा व्यसनांना काडी मात्र ही थारा नाहीये. पंढरपूरमध्ये सर्वत्र कचरा खाली टाकलेला असल्यानं वारकऱ्यांना चालण्यास त्रास होतो, त्यामुळे किमान पंढरपूरमध्ये चांगला रस्ता करावा अशी मागणी यावेळी भास्करगिरी महाराजांनी केली आहे.
नगरपालिका असेल, त्यांच्यावरचे संबंधित अधिकारी असतील, संबंधित आमदार असतील, खासदार असतील, यांनी कसा पाठपुरावा करायचा, आषाढी एकादशीच्या अगोदर सर्व रस्ते गुडगुडीत केले पाहिजे, तरच रस्त्यावर त्या वारकऱ्याला त्या प्रदक्षिणेचा आनंद प्राप्त होईल. पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. देवगडची दिंडी अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी आणि शिस्तप्रिय दिंडी आहे. अशा प्रकारच्या शिस्तबद्ध दिंडीमुळे नाव लौकिक तर वाढतच आहे, याशिवाय एकात्मता साधण्यासही मदत होते यात शंका नाही. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. आजच्या आनंदवारीमध्ये इथंच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.